नाही चांगलंय ना मग विश्व. मग माझा पहिलाच प्रश्न ज्या विश्वासाच्या ह्याच्यावरच आहे ना, मग एवढं तुम्ही विश्वासात नाही देत आहे तर मग लोकसभेचा नेमकं काय झालं? माझं म्हणणं तिथंच आहे ना, आमची बुद्धी नाही, आम्ही बेअक्कल आहे, ठीक आहे, आम्ही मान्य करतो, पण बेअक्कल लोक निवडून आली, तुम्ही एवढे विद्वान आहात, एवढे तुम्ही कसे काय पडलात ते तरी कळू दे. विश्वास एवढा लोकांचा होता, एवढं जर तुमचं महान कार्य आहे, एवढं मोठं कार्य तुम्हाला सातारा लोकसभा मंडळ लोकांनी घरी का बसवलं? आज 4 महिन्याच्या ज्यामध्ये किती 3 लाखाचं लीड, 2 लाख काय, 2,80,000 बरोबर ना, काय तर 2,80,000 काहीतरी लीड होत, ते तुटून 80,000 तुम्हाला पराभव पत्करावा लागतो. मी हे कुठलं गणित मानायचं हे तरी आम्हाला कळू दे ना. आम्ही पण राजकारणात आहे, अजून थोडे वर्ष राहू, त्यांनी जे सांगितले कोण ताम्रपट घेऊन येत नाही त्यांच्यावरच उदाहरण ते क्लिअर होते, कोण ताम्रपट घेऊन येत नाही ते दुसऱ्या सांगण्यात काही अर्थ नाही, स्वतः बघा. आणि मी काल पण म्हणते हे सगळा जो आहे हा शेवटचा नगरपालिकेची सत्ता वाचवण्याचा हा धडपड चाललेला आहे की मी सातारसाठी काहीतरी करतोय, 5 वर्ष वाया घालवली, 5 वर्षामध्ये काही झालेलं नाही, आणि आता नगरपालिका आज ना उद्या कधी ना कधी तर लागलं, तेव्हा आता जे 5 वर्ष गेलेली आहेत ती या सगळ्या प्रकारातनं कशी करायची हा चाललेला त्यांचा प्रयत्न आहे. काही करून नगरपालिकेमध्ये आपली सत्ता राहिली पाहिजे, म्हणजे अनेक गोष्टी ज्या भ्रष्टाचाराच्या आपण ऐकतो वाचतो ते चालू राहील, आपले कार्यकर्ते बगलबच्चे जे आहेत त्यांची काही ठराविक जण त्यांची गरज चालतील ती यांच्या हाताखाली कायम राहतील, एवढाच या सगळ्या मागचा हा हे, बाकी काही नाही.